सोलापूर जिल्ह्यात शेततळ्याचे सोळा कोटीचे थकीत अनुदान मिळावे आमदार संजय शिंदे यांची मागणी मागील त्याला शेततळे या योजनेतील करमाळा तालुक्यातील एकशे दहा प्रस्तावासह सोलापूर जिल्ह्यातील एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेततळ्यांच्या प्रस्तावाचे प्रलंबित थकीत असलेले एकूण सोळा कोटी रुपयाचे अनुदान त्वरित मिळण्याची मागणी आमदार संजय मामा शिंदे यांनी केली आहे याबाबत आमदार संजय शिंदे यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकराव गड़ाक यांना निवेदन दिले आहे यात मागेल तेला शेततळे या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एकशे दहा उत्तर सोलापूर छप्पन दक्षिण सोलापूर एकशे सात मोहोळ सहाशे बावीस अक्कलकोट एकशे तीस बार्शी एकशे बत्तीस माळा सातशे एकाहत्तर पंढरपूर पाचशे अडुसष्ट सांगोला तीनशे सत्याऐंशी मंगळवेढा दोनशे सात माळशिरस दोनशे चौऱ्याऐंशी अशा एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेततळ्यासाठी सोळा कोटी रुपये अनुदानाची आवश्यकता असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अतिवृष्टीच्या तडाक्यात शेतकऱ्यांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकरी आर्थिक दृष्ट्या समस्याचा सामना करीत असल्याने या शेततळ्याचे थकीत अनुदान त्यांना मिळाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असे शिंदे यांनी गडाख यांच्या निदर्शनास आणून दिले आहे